नमस्कार, माझं नाव चंद्रकांत दाते, फार्म मॅनेजर कृषी विज्ञान केंद्र बारामती। माननीय चेअरमन साहेब ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, श्री राजेंद्र दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपण मत्स्यसेवा केंद्र हा प्रकल्प महाराष्ट्र शासन मत्स्य व्यवसाय विभागाला 2021 सादर केला। या ठिकाणी आनंदाची बाब अशी का महाराष्ट्र शासन मत्स्य व्यवसाय विभागाचे आयुक्त माननीय आतुल पाटणे साहेब यांनी तातडीने लक्ष घालून हा प्रकल्प कृषी विज्ञान केंद्राला मंजूर केला। या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्राच्या मत्स्यसेवा केंद्रांतर्गत आपण ज्या सेवा पुरविल्या जातात त्यामध्ये महत्त्वाची सेवा आहे मत्स्यबीज। तर या मत्स्यबीजासाठी आपण या ठिकाणी हॅचरी आपण तयार केलेली आहे, ती हॅचरीसुद्धा आपल्याला महाराष्ट्र शासन मत्स्य व्यवसाय विभागानेच मंजूर केलेली आहे। ह्या हॅचरी अंतर्गत दरवर्षी आपण 20,000 मत्स्यबीजाचा पुरवठा केला जातो। यामध्ये रोहू, कटला, सायप्रनेस, त्यानंतर मृग या जातीचं मत्स्यबीज आपण शेतकऱ्यांना देतो। त्यासाठी आपण आपल्याकडे ब्रीडर्स आहे, त्याच्यानंतर मत्स्यबीज निर्मिती केंद्रामध्ये आपण मत्स्य प्रजनन टाकी आहे, त्याच्यानंतर मत्स्य अंडे उगवणी टाकी आहे आणि त्या अंड्यातून जे पिलं येतात त्यासाठी रिअरिंग टाकीसुद्धा आहे, नर्सरी पॉन्ड आहे। या ठिकाणी शेतकऱ्यांना आपण मत्स्यबीज दिल्यानंतर जे खाद्य लागतं ते खाद्य या ठिकाणी पुरवलं जातं। ते खाद्यासाठी आपल्याला महाराष्ट्र शासन मत्स्य व्यवसाय विभागाने छोटीशी मत्स्य निर्मिती मत्स्य खाद्य निर्मितीसाठी छोटासा कारखाना आहे, या ठिकाणी आपण तरंत खाद्य तयार करतो आणि तेच खाद्य आपण शेतकऱ्यांना माशाच्या वाढीनुसार प्रत्येक स्टेजला आपण ते दिल्या जातं। त्याशिवाय शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी या ठिकाणी बायोफ्लॉक पद्धतीने मत्स्यपालन हा एक प्रकल्प आपण या ठिकाणी उभा केलेला आहे। या प्रकल्पांतर्गत आपण शेतकऱ्यांसाठी 3 दिवसाचं प्रशिक्षण देतो। याशिवाय दुसरा एक प्रकल्प आहे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी रास पद्धतीने मत्स्यपालन, या ठिकाणी ॲक्वाकोनिक्स यामध्ये भाजीपाला आणि मत्स्यशेती एकत्रित केलेली आहे आणि या शेती अंतर्गत आपल्याला मासे पण आणि भाजीपाला पण या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होतो। या दोन्ही प्रकल्पासाठी आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांसाठी 40-60% अनुदान हे मत्स्य संपदा योजनेअंतर्गत मत्स्य व्यवसाय विभागाकडून दिले जातात। शेतकऱ्यांसाठी मासे पालन करताना पाणी हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे, तर पाण्यातील महत्त्वाचं जे आहे pH, EC, अमोनिया, नायट्राईट, नायट्रेट, पाण्यातील ऑक्सिजन यासारखे घटक जे आहे याची तपासणी करण्यासाठी यावर्षी आपल्याला 2021 प्रयोगशाळा मंजूर झालेली आहे। त्या प्रयोगशाळेअंतर्गत आपण माशाच्या पाण्याची तपासणी या ठिकाणी केली जाते। शेतकरी आपल्या शेततळ्याचं विहिरीचं बोरचं पाणी आणतो, त्या ठिकाणी तपासून देतात आणि शेतकऱ्यांना सांगितलं जातं की पाणी माशांसाठी योग्य का अयोग्य, जर थोडंफार अयोग्य असेल तर ते कशा पद्धतीने माशांसाठी योग्य करता येईल त्याच्यावर उपाययोजना पण केली जाते। सोबतच आपण माशांसाठी लागणारी जी काही औषधं आहेत ते औषधाचा पुरवठासुद्धा या ठिकाणून अत्यल्प दरामध्ये या ठिकाणून केला जातो। त्याशिवाय मासे पालनासाठी लागणारी जाळी या ठिकाणी दिली जाते आणि शेतकऱ्यांसाठी इथं येतात ज्यांना काही अडचणी असतात त्यांच्यासाठी मार्गदर्शन या ठिकाणी मोफत या ठिकाणी दिल्या जातं। काही विद्यार्थी येतात, काही युवक येतात, त्यांच्यासाठी आपण रंगीत माशांचं प्रशिक्षणही त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि हे सर्व प्रकल्प अंतर्गत हे सगळं केलं जातं मत्स्यबीज सेवा केंद्रांतर्गत। पण सदर प्रकल्प मंजूर करताना आपल्याला या ठिकाणी मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त माननीय अविनाश नागवा साहेब, देशपांडे साहेब विभागीय आयुक्त, त्याच्यानंतर वाघमारे साहेब आणि गुंडा मॅडम पुणे विभागाचे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि सदर प्रकल्प हा उभा राहिला आहे आणि आता शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे। त्यासाठी या सर्वांचे मी आभारी आहे। धन्यवाद।